चला बॅट्समन पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये। तीन वरचा हा मॅच असेल। साईलेवन टोकपाडा आणि न्यू स्टार वसई एकाच परिसरातील हे दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकला साईलेवन टोकपाडा टीमनं। प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे। बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं गेलं आहे ते म्हणजे न्यू स्टार वसई या टीमला। पहिला बॉल संधी आहे मात्र त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। झेल ड्रॉप। पहिल्या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झाला होता सुरेंद्र घाटाल आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय की बाद होऊ शकला असता मात्र क्षेत्ररक्षकाची थोडीशी खराब कामगिरी आणि एक धाव ही धाव फलकावरती लागली गेली। आता मात्र स्ट्राईक वरती आलाय राहुल कोण। सिक्सर किंग पाहतोय स्ट्राईक वरती। हॅवलेस डाऊन दिले हा चेंडू हाताला गेलाय पंचाने दर्शवला हा चेंडू वाईड आहे वाईड बॉल एक्स्ट्रा धाव। संदेश पवार आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती त्याच्यासमोर राहुल कोण दोन धावा धाव फलकावरती। थोरकस मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटचा प्रहार करण्याचा प्रयत्न होता राहुल गोंड याचा मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये। चेंडू येतोय निर्धाव। ह्यावेळेस मात्र मोठा फटका सहा धावा षटकार। थँक यू डीजे षटकार आलाय या षटकारानं धाव फलक आठ या धावसंख्येवरती एट रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। आठ धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत बॉल टाकून झालेत या षटकातील। आतापर्यंत आपण पाहतोय पुन्हा एकदा हाऊ आय सफर टावरिंग टावरिंग शॉट सहा धावा षटकार। थँक यू आपण राहुल गोंड याला आपण पाहतोय 25 मार्चला तो आपण पाहतोय ब्राझील वरून आपल्या इंडियामध्ये आला भारतामध्ये आला त्यानंतर थेट क्रिकेट खेळण्यासाठी तो आलेला आहे। बॅटला हा हलकासा स्पर्श झाला होता पंचांनी दर्शवलंय की नॉट आउट असेल बॅटला हलकासा स्पर्श झाला होता आणि एक धाव इथे कंप्लीट केली गेली। एका धावेने धाव फलक जाऊन पोचले ते म्हणजे 15 धावसंख्येवरती। दोन मुलं आलेले आहेत त्यांना काय तुम्हाला नाव सांगायचं अमन काय हवं कुपन का हवंय ते सांगा तांबड माल काय का कुपन कशासाठी हवंय तुम्हाला खायसाठी त्यांना कुपन यस 15 धावा 10 फलकावरती लागल्यात कुपन त्यांना खाण्यासाठी पाहिजे कुपन आपण त्यांना देऊया 20 रुपयाचं कुपन आहे।
पहिला ओव्हर आपण पाहतोय 15 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात। संदेश पवार याचं हे षटक थोडस महागडं ठरलं गेलं, 15 धावा त्याने खर्च केल्या। दुसरं षटक हातण्यासाठी जयेश, जयेश काला आता आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती, पहिलाच बॉल डाऊन दिले घातला गेलाय। आपले पंच संतोषी कोम यांनी दर्शवलंय हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। या तीन ओव्हर नंतर आपण लकी ड्रॉ काढा, लक्षात घ्या चिट्ट्यांचा ड्रॉ होईल। तर दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या व्यापी डाय समोर यायचा आहे। ह्यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, विकेट जाण्याची दाट शक्यता, विकेट डाऊन, राहुल गोंड बॅक टू द डगआउट। राहुल गोंड बाधून माघारी परत आहे। अवलेस लीडिंग एज, आणखीन एक विकेट जाऊ शकत आणि यस गॉन। प्रवीण माळी बॅक टू द डगआउट। अतुल ठाकरे यांचं आगमन झालंय रटया संध्याकाळच्या सत्रामध्ये। सुरेच्या बीचवरती त्यांचा दौरा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांच्यासोबत मध्ये आपण निलेश परेड याला, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय। अवलेस बॅटच्या सायने हा चेंडू वळवलाय ऑन साईडला, एक धाव कंप्लीट केली जात आहे आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली। विकेट शॉन हॅट्रिक वरती होता हा गोलंदाज। मागच्याच मॅच मध्ये मयूर शेंडे यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली, या स्पर्धेची पाचवी हॅट्रिक आपण पाहतोय आणि तब्बल 400 रुपयाचा मानकरी तो ठरला। आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच जी पार्टी आहे ती जोशामध्ये असेल मयूर शेंडे यांची। मात्र भरपूर झाली दोन धावा आणि या दोन धावेने धाव फलक पाहते पण 18 धावसंख्येवरती तीन ओव्हरचा हा सामना। या तीन ओव्हर नंतर आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करणार आहोत, लकी ड्रॉ करणार आहोत। संघर्ष भिनार संघाचा कॅप्टन आणि टायगर स्पोर्ट विवाडा संघाचा कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचा आहे। रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका म्हणजे आत्मघाती फटका हा क्रिकेटमध्ये जाणला जातो, तो फटका खेळण्याचा प्रयत्न। अनिकेत चौधरी याचा डॉट बॉल, बॉल टाकून झाले आतापर्यंत चार। शेवटचे दोन चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हर मध्ये धाव फलक पाहते पण 18 धावसंख्येवरती। आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय, डॉट बॉल। अनिकेत चौधरी याला आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे, रोखून ठेवलं जात आहे। या षटकातील शेवटचा बॉल अद्याप बाकी असेल 18 धावा धाव फलकावरती।
पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या होत्या। त्यानंतर धावसंख्येला अंकुश लागला गेला। यावेळेस आपण पाहतोया जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलला संपर्क झालेला नाहीये। आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात, डॉट बॉल, षटक संपलाय दुसरा। दोन षटकाच्या समाप्तीनंतर 9 सरासरीने 18 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। 2 गडी बाद 18 धावा। चला कॅप्टन या ओव्हर नंतर आम्ही आता टॉस करणार आहोत, आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल। कमॉन डीजे गोलंदाज ललेश समोर पाहतोय आपण सुरेंद्र घाटालियाला। पहिलाच बॉल हवाय सफर करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आणि ऑस्ट्रेलियन पद्धतीने हा झेल पकडलाय। उत्कृष्ट झेल, फलंदाज फेल। पहिल्याच बॉल वरती विकेट डाऊन होताना पाहायला मिळतंय। धाव फलक पाहतोय पण 18 धाव संख्येवरती पूर्णपणे बांधून ठेवलं जाते, रोखून ठेवलं जाते। न्यूस्टार वसई या टीमला जी कामगिरी झाली होती मागच्या मॅच मध्ये ती कामगिरी होताना दिसत नाहीये या मॅच मध्ये। पहिल्या ओव्हर मध्ये नक्कीच चांगल्या धावसंख्या उभारली होती राहुल गोंड याने। राहुल गोंड बाद झाल्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला जातोय। लीडिंग एज पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, बॅक टू बॅक दुसरी विकेट जाण्याची शक्यता उद्भवली होती। चेंडू सीमारेषेच्या बाजूने जातोय, चांगलं शतरक्षण। अवलेस आपण पाहतोय तीन धावा पळून पूर्ण केल्या, मात्र चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालाय। अनिकेत चौधरी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21। थँक्यू विजय मारणेश्री राहुलजी जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी टाईज वरती यायचं आहे आणि स्थान पण बघायचं आहे। त्यानंतर राकेश जाधव देखील आहेत, आपणास विनंती असेल आमच्या व्हीआयपी टाईज वरती या आणि स्थान पण बघा। बॉल टाकत्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, 3 21 धावा धाव फलकावरती। हा चेंडू पाहतोय आपण डाऊन द लेग हाताला गेलाय, अगदी यष्टांच्या जवळून हा चेंडू निघून गेला। व्हाईट बॉल 1+1, 2 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेल्या। धाव फलक 23 या धावसंख्येवरती 23, 23 धावा। फ्लाइटेड डिलिव्हरी, थोडीशी फ्लाइट दिली होती आणि फ्लाइट मध्ये बीट होतोय बॅट्समन रवींद्र। बॉल टाकून झाले आतापर्यंत 3 बॉल अद्याप बाकी असतील। धाव फलक पाहतोय आपण 23 या धावसंख्येवरती 23, 23 धावा या धाव फलकावरती।
बॉलर्स ऑन साइड ला चेंडू खेळून काढला रवींद्र ने एक धावा कंप्लीट केली जाईल एकाच धावेवरती समाधान देखील माडावं लागेल रवींद्र याला एका धावने धाव फलक 24 या धाव संख्येवरती 24 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणखीन दोन चेंडू बाकी आहेत प्रज्वल पुढे सरसावून खेळण्याचा हा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेलाय ललेश याच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव धाव फलक 25 या धाव संख्येवरती 25 शेवटचे दोन चेंडू अद्याप बाकी आहेत या इनिंग मध्ये पुन्हा एकदा डाऊन दिले हा चेंडू हाताला पंचाचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये व्हाइट बॉल एक्स्ट्रा धाव थोडासा मोमेंटम चेंज होताना पाहायला मिळतो या न्यूस्टा संघाच्या बाजूनं ज्या प्रकारे एक्स्ट्रा चेंडू हातालेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये तीन चेंडू एक्स्ट्रा हातालेत चार धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात ललेश याने ज्या धावा थांबल्या होत्या त्या आता मात्र धावा पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगाने बरसताना पाहायला मिळत आहेत न्यू स्टार वसे संघाच्या अकाउंट मध्ये फ्लाइटेड डिलिव्हरी लॉलीपॉप डिलिव्हरी प्रज्वल साडी चेंडू भरपूर दूरवरती जाऊन पडलाय सहा धावा षटकार थँक्यू बघा एक्स्ट्रा चेंडू हाताले गेले त्यानंतर हा षटकार धाव फलक पुन्हा एकदा बिग हिट हा तर त्यापेक्षाही लांब बॅक टू बॅक दोन षटकार जे एक्स्ट्रा चेंडू हाताले होते ते थोडेसे महागात पडले तर ललेश या गोलंदाजाला धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 धाव संख्येवरती 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 13 सरासरीने या 39 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे साई इलेव्हन टोकपाडा या टीमला चला जाऊया आपण लक्की ड्रॉ कडे चिट्ट्यांचा कॉल नक्कीच अगोदरच प्रेडिक्ट केलं गेलं सचिन कालात यांनी सांगितलंय की टायगर स्पोर्ट भीवाडा या संघाला बाय मिळेल त्यानंतर वैभव दलवी आमचे स्कोरर त्यांनी देखील सांगितलंय की टायगर स्पोर्ट भीवाडा या संघाला बाय मिळेल त्यानंतर आमचे कॅमेरामॅन प्रीत पाटील यांनी सांगितलं की विजय संघाला ही बाय मिळू शकते त्यानंतर विजय भोय यांनी देखील सांगितलं की विजय संघाला बाय मिळू शकते मात्र कुठल्या संघाला बाय मिळेल हे काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत दोन्ही संघाचा एक एक प्रतिनिधी इथे उपस्थित आहे दादांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करणार आहोत तीन दिवसांचा जर विचार केला तर विजय संघाला आतापर्यंत बाय मिळालेले आहे आजच्या दिवसामध्ये काय घडेल चला आपण पाहूया तर या तीन चिठ्ठ्या आपण पाहतोय दादांच्या शुभ हस्ते दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील एक चिठ्ठी बॉक्स मध्ये राहील त्या संघाला बाय असेल चला दोन चिठ्ठ्या उचलल्या जातील एक चिठ्ठी उचलली गेली दोन चिठ्ठी चला कुठल्या संघाचं नाव येईल आपण पाहतोय कुठल्या संघाचं नाव येत आहे तर टायगर स्पोर्ट भीवपाडा आणि त्यांच्या समोर संघ असेल संघर्ष भिनार पुन्हा एकदा चौथ्या दिवसामध्ये विजय संघाला बाय लगेच आपण टॉस देखील करणार आहोत चौथा दिवस आणि आपण पाहतोय प्रीत पाटील आणि विजय भोये यांनी प्रेडिक्ट केलं होतं की विजय संघाला बाय मिळेल आणि तसंच घडलंय चला आपण लगेच टॉस देखील करणार आहोत संतोष मोहनचे शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत सचिन कालात वैभव दलवी याचं प्रिडिक्शन फेल झालेलं आहे विजय भोये सरांचं प्रिडिक्शन नक्कीच सरळ ठरलेलं आहे संतोषजी मामा यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा टॉस इथे केला जातोय भिनार संघाचा संघनायक कॉलिंग देतोय चॅम्पियन ट्रॉफी मात्र या स्पर्धेमध्ये शेलर भाई हे वजन भरपूर राहिलेलं आहे स्पर्धेमध्ये गिरीश आपण टॉस जिंकलेला आहे निर्णय काय असेल
शतरक्षण शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅच मध्ये गेम प्लॅनिंग काय असेल? काही नाही, आयतीच आहे. काही चेंजेस असतील? समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. या अगोदर कधी हा संघ तुमच्या समोर आलाय की प्रथमच येतोय? यस, बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. नाही, पहिल्यांदाच. यस, म्हणजे डावपेच माहिती नसतील, शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय, आपल्याला प्रथम बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. मनाविरुद्ध लागलाय म्हणजे टॉस जिंकला असता आपण प्रथम शतरक्षण केलं असतं. आता मात्र मला प्रथम बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? होतील तेवढ्या जास्त रनांचा टार्गेट देण्याचा प्रयत्न करू मी. दोन मॅच मध्ये आपण बघितलंय भरत बरफ हा चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये, त्याच्याबद्दल काय म्हणशील? एक एक मॅचला खेळला जात, एक एक मॅचला नाही, खेळाडूची असते तशी. अमित बरफ चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्यासाठी काय तुम्ही सगळे त्याचे काय टॉनिक दिलं होतं अमित बरफ याला? नाही, तो त्याच्या मनावर खेळतो, फ्री राहिला तर खेळतो, नाही तर नाही खेळत जास्त. सह तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकला तुमच्या टायगर स्पोर्ट बीपाडा टीमच्या संघनायकाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे संघर्ष भिनार या टीमला. चला जाऊया मॅच कडे. 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 18 बॉल मध्ये कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, चला मॅच स्टार्ट करायचंय. आणि विजय संघाला सुवर्ण संधी आहे, विजय संघाला बाय. सलग चौथा दिवस आपण पाहतो या विजय संघाची चिठ्ठी इथे निघालेली आहे. एकोणचाळीस धावांचं टार्गेट, पहिलाच बॉल, अनिकेत चौधरी कव्हरेजन मध्ये फटका तर चांगला आहे. रवींद्र त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस यस नो वेट कॉम्बिनेशन जुळलेला नाही आहे आणि फलंदाज होतोय बाद. आत्महत्या इथे केली जात आहे, गॉन. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल वरती धावतीच्या सुरुवात, फलंदाज बाद झाला, नवीन बॅटर इन होतोय जयेश, जयेश कालात. कव्हरेजर मध्ये पुन्हा एकदा क्रॅकिंग शॉट, योगेश मोरे मेरे त्या क्षेत्रामध्ये चेंडूला आपण पाहतोय चांगल्या प्रकारे फील्ड करतोय. तोपर्यंत दोन धावा या पूर्ण झाल्या. कालच्या दिवसामध्ये आपण योगेश मोरे याला बघितलं होतं, युक्ती इलेव्हन वालाईपाडा या टीम कडून. आज योगेश मेरे आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्या सीझन मध्ये मात्र रवींद्र आहे त्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव फेकी आपण पाहतोय सुरेखरित्या झालाय. अडचणीमध्ये सापडू शकला असता फलंदाज, मात्र सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव, चांगलं शतरक्षण, चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धाव फलक 4 या धावसंख्येवरती, आणखीन विजयासाठी 35 धावींची गरज.
यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला, खराब शतरक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट केली जाईल, चेंडू वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर. चार धावा चौकार. थँक्यू डीजे. बॉल टाकून झाले आतापर्यंत चार. या षटकातील आणखीन दोन चेंडू बाकी आहेत. धाव फलक आठ या धावसंख्येवरती. ह्यावेळेस मात्र वेगवान चेंडू, एक्सप्रेस बॉलर आहे अनिकेत चौधरी. सध्या तरी इम्प्रेस करतोय त्याच्या पाठीराख्यांना. डॉट बॉल, धाव फलक आपतोय आठ या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 31 धावींची गरज. 31 रन रिमेनिंग, 13 बॉल्स. महेश घाटाल यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. थोडस खराब शतरक्षण झालं यावेळेस कव्हरेजर मध्ये. योगेश मेरे याने प्रयत्न चांगला केला. आपण पाहतोय चेंडू मंद मंद पावलाने जातोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार, चार धावा. फ्रंट ऑफ मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन विजयासाठी 27 धावींची गरज. 12 बॉल आणि विजयासाठी आणखीन 27 धावा या पूर्ण करायच्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय 12 धावा. 13 सरासरी राखायची होती, 12 सरासरी राखली गेली. आणखीन 13.50 सरासरी इथे राखायची आहे या दोन ओव्हरमध्ये. सुरेंद्र घाटाल बॉलिंग मार्क वरती. आपण पाहतोय ज्या प्रकारे जयेश कालात आपण पाहतोय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. सचिन कालात भरपूर खुश होत आहेत. ह्यावेळेस क्लीन बोल्ड, फलंदाज बाद गॉन. Got to go.
नक्की चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. यस, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नंतर नक्कीच पोहोचू. आणखीन 11 बॉल आणि विजयासाठी 27 धावींची गरज. अतुल सॉरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकित येतोय. अंकित दांडेकर पहिलाच बॉल ऑन साईडला, हा चेंडू खिलगडाय, चेंडू जातोय डीप मध्ये. डीप मध्ये शतरक्षक योगेश मेरे, चांगलं शतरक्षण, फेकी देखील तेवढी सुरेख झालंय. एक सिंगल धाव, या एका सिंगल धावेने धाव फलक आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. आणखीन 26 धावींची गरज, 10 चेंडू आणि विजयासाठी 26 धावा, 26 रन. सुरेंद्र घाटाल मागच्या मॅच मध्ये 9 धावा त्याने पूर्ण करू दिल्या नव्हत्या. आणखीन एक थोडासा मजबूर केला गेला फटका खेळण्यासाठी, शरीराच्या दिशेने हा चेंडू हाताला गेला होता. अतिरिक्त बॉम्ब्स आणि मजबूर केला गेला हा फटका खेळण्यासाठी फलंदाजाला. एक धाव कंप्लीट केली, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. आणखीन 25 धावींची गरज, 9 चेंडू आणि 25 धावा, 9 बॉल विजयासाठी, 25 धावींची गरज. सुवर्ण संधी आहे विजेत्या संघाला, जो संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा काय चेंडू हाताला, सुरेंद्र घाटाल्याने एकदा पूर्ण झाले दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. सुरेंद्र घाटाला स्वतःच्या फलातून हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला, फील्ड केला, मात्र 2 धावा इथे पूर्ण देखील झाल्या. 2 धावेने धाव फलक 16 या धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 23 धावींची गरज, 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा, 23 रन रिक्वायर 8 बॉल्स. अवलेसा कव्हरेजर मध्ये चेंडू खिलकडाय, चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये. पुन्हा एकदा चांगले शतरक्षण, एक सिंगल धाव. आणखीन विजयासाठी 22 धावींची गरज, 7 बॉल आणि विजयासाठी 22 धाव. चेंडू सरळला निघून गेलाय 4 धावांसाठी, चौकार. थँक्यू विजय. 3 चेंडू आणि विजयासाठी 8 धावींची गरज या चौकाराने आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामना मोड घेत असताना पाहायला मिळतोय. चेंडूला हुक केलाय, हुक अँड चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू जयेश काला सांगतोय मी अजूनही आहे मैदानामध्ये, अजूनही मी आहे. आता मात्र 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेची गरज, काय सामना पाहायला मिळतोय. ब्लॉक मध्ये चेंडू आता लागला, एक धाव कंप्लीट केली गेलाय. अनिकेत चौधरी वेगाने धावलाय, एक धाव पूर्ण सुरेख थ्रो झालाय आणि विकेट डाऊन. आता मात्र 1 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज, 1 चेंडू आणि 1 धाव.
थैंक यू डीजे। एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। हा तिसरा सामना आपण पाहतोय की एक चेंडू आणि एका धावेची गरज आहे। एक चेंडू आणि विजयासाठी एक धावेची गरज। अबाबत हॉलीक्रॉस घोडबंदर या संघाला एका धावेची गरज होती, एक धाव त्यांनी पूर्ण केली होती। त्यानंतर टायगर स्पोर्ट बीपाड्या संघाला एका धावेची गरज होती आणि आता मात्र साई इलेव्हन टोकपाड्या संघाला देखील एका धावेची गरज आहे। सचिन कालात आमच्यासोबत जॉईन झाले। सचिन याची जर बघितली तर धडधड इथे वाढलेली आहे। आपण विजय भोई यांच्याकडे जाणार आहोत, कारण या सामन्याचं सिच्युएशन जर बघितलं तर थोडासा अवघड झालाय या सामन्यामध्ये। विजय सर, आपल्याला काय वाटतंय कोण जिंकेल हा मॅच? क्रिकेट यस। कुठलाही संघ जिंको कुठलाही संघ हारो, इथे मात्र विजय हा क्रिकेटचा होणार आहे हे सांगितलं या विजय भोई सरांनी। क्रिकेटचा विजय होईल। एक चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज। चला काय घडेल या चेंडूवरती। एक चेंडू एका धावेची गरज आहे। हुकचा फटका मिटवलाय धावांची भूक। चार धावा चौकार, विजय चौकार। आणि अशा प्रकारे आपण पाहतोय विजय संघाला बाय, ती म्हणजे साई इलेव्हन टोकपाडा टीमला अभिनंदन। साई इलेव्हन टोकपाडा तर हार्डलक न्यू स्टार वसई टीम। चल हट।